भारतीय नौदलानं युद्धनौका आणि विमानवाहू नौका विक्रमादित्य जहाजासह नौदलाच्या नौकांची मोठी तुकडी अरबी समुद्रात तैनात केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर तातडीनं नौदलानं ही योजना केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानचा तणाव लक्षात घेता भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज आहे. पाणबुडी INS चक्रचाही या ताफ्यामध्ये समावेश आहे. भारतीय नौदलाच्या या सज्जतेमुळे पाकिस्तानलाही मकरान किनारपट्टीवरून पुढे येणं शक्य झालेलं नाही. भारतीय नौदलानं आज ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्रॉपेक्स 19 असं या नौदलाच्या मोहिमेचं नाव आहे. अरबी समुद्रात सज्ज असलेल्या या ताफ्यामध्ये नौदलाच्या 60 नौका, तटरक्षक दलाच्या 12 नौका आणि 60 विमानं यांचा समावेश आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून. अमित, काय आहे ही नक्की ट्रॉपेक्स 19 मोहीम आणि किती महत्वाची आहे ही? ट्रॉपिक्स 19 मोहीम ही असं या मोहिमेचं नाव नव्हतं. जनरली ट्रॉपिक्स 19 ही जी मोहीम आहे ही दरवर्षी इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांच्यातर्फे हाती घेतली जाते. या मोहिमेचा उद्देश असा असतो की हा एक युद्ध सराव असतो. तुमचं ऑपरेशनल प्रिपेअर्डनेस म्हणजे युद्धासाठी तुम्ही किती सज्ज आहात हे दाखवण्यासाठी ट्रॉपिक्स 19 हा दर जानेवारीमध्ये जानेवारी ते मार्च या दरम्यान हा युद्ध सराव केला जातो. पण यावेळेला ट्रॉपिक्स 19 काहीतरी वेगळाच होता. हिमाली, आपल्याला माहितीये की ज्यावेळेला पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर तीनही सैन्य दल सज्ज झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी तीनही सैन्य दलांना कारवाईचं स्वातंत्र्य दिलं होतं त्या कारवाईच्या स्वातंत्र्यानंतर तीनही सैन्य दलांनी आपापल्या पद्धतीने, म्हणजे आपल्याला आठवत असेल वायुदलाने तातडीने दुसऱ्या दिवशी वायुशक्ती नावाचा युद्ध सराव केला होता. तिकडे त्यांनी बालाकोट मध्ये जो सर्ज स्ट्राईक करायचा होता त्याचं प्रॅक्टिस केली. त्याचप्रमाणे नेव्हीने पाकिस्तानच्या कोस्ट जवळ म्हणजे पाकिस्तानच्या किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात ट्रॉपिक्स 19 या युद्ध सरावासाठी सहभागी झालेल्या युद्धनौका तातडीने हलवल्या आणि ह्या कारवाईवर पाठवल्या. इथे भारताची सगळ्यात मोठी विमानवाहू युद्धनौका जी आहे INS विक्रमादित्य ती स्वतः इकडे उपस्थित होती. तिकडे तिची तैनाती झाली होती. त्याच्यानंतर तिच्या सोबत तिच्या रक्षणासाठी INS चक्र आणि INS अरिहंत या सुद्धा सबमरीन म्हणजे पाणबुड्या तैनात होत्या अशी माहिती नेव्हीने त्यांच्या ट्विटरद्वारे दिलेली आहे. आणि हा एवढा मोठा फौजफाटा, इतर फ्रिगेट्स होत्या, डिस्ट्रॉयर्स होत्या, एवढ्या मोठ्या फौजफाट्यामुळे पाकिस्तानची जोरदार कोंडी झाली. आणि माकरान हा जो कोस्टल एरिया आहे, त्यांची किनारपट्टी आहे, तिकडे पाकिस्तान नेव्ही अडकून पडली होती असं ट्विटरवर म्हटलंय नेव्हीने. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.